महाड शहरातील 10वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने घरातील शिकारीच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना गुरुवारी घडली. या घटनेने संपूर्ण महाड शहर हादरले असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुयश सुनील नगरकर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. महाड तांबटाळी येथील सुनील नगरकर यांचा मुलगा सुयश नगरकर शहरातील दगडूशेठ पाट विद्यालयात शिक्षण घेत होता, मात्र तो शाळेत जात नव्हता. 10वीला असलेल्या सुयशने गुरुवारी दुपारी घरातील शिकारीच्या बंदुकीतून स्वतःवरच गोळी झाडून जीवन संपवले. ही घटना घडली त्या इमारतीच्या एका गाळ्यातच. मृत सुयशच्या वडिलांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीचा व्यवसाय आहे. शिवाय घटना घडली तेव्हा आई देखील याच ठिकाणी काम करत होती. वरून कसला तरी आवाज आला म्हणून खालच्या फ्लॅटमध्ये राहणारी त्याची चुलती धावत गेली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुयश दिसून आला. या घटनेनंतर महाडमध्ये एकच खळबळ उडाली. हे वृत्त समजताच महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर सुयशचे शव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणाने एवढी टोकाची भूमिका का घेतली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.